महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेची जबाबदारी ज्यांच्यावर होती असे बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत. थोरात सर, अंतिम टप्प्यात आता यात्रा पोहोचलेली आहे, कसा प्रतिसाद मिळाला आणि विशेषतः आपण जर बघितलं आज विदर्भातील शेतकऱ्यांबरोबर राहुलजींनी संवाद साधला. बरोबर 2 महिन्यानंतर म्हणजे 7 सप्टेंबरला कन्याकुमारीपासून यात्रा सुरू झाली पदयात्रा आणि 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आली आणि आत्तापर्यंत हा प्रवास सुरू आहे. खरं म्हणजे असं काही जीवनामध्ये काही असे अनुभव येतात का ते आपल्याला जीवनभर आठवणीत राहतात आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा ते पुढं पिढ्यानपिढ्या आठवणीत राहणारे ठरत असतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्या इतिहासामध्ये कायम नोंद ज्याची घ्यावा लागेल अशा प्रकारचा हा अनुभव आहे. एखादं तरुण व्यक्तिमत्व निघतं आणि देशाच्या हिताच्या काही गोष्टी घेऊन ते चालायला लागतं आणि तेच चालतात असं नाही, म्हणजे राहुलजीत चालतात असं नाही, तर त्यांच्या पाठीमागं लोक चालतात. एवढंच नाही तर देशातले लोक चालतात हजारोनं आणि काही ठिकाणी लाखापर्यंत तो आकडा जातो. काही विचारी समविचारी जे आहेत म्हणजे काँग्रेसला कायम दोष देणारे ते त्याच्यामध्ये सामील होतात. हा अभूतपूर्व असा प्रकारचा अनुभव आहे. ज्यावेळेस महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, दांडी यात्रा काढली, त्यावेळेस अनेक जण म्हणायचे का काय चिमुटभर मीठ उचलल्यानं काय फरक पडणार, असं नाही झालं. 1930 मिठाच्या सत्याग्रहानं स्वातंत्र्य चळवळीला गती दिली, संपूर्ण देश एक झाला आणि आपण पाहतो की चले जाऊची घोषणा ज्यावेळेस महात्मा गांधींनी केली त्याला कारण जे त्यामध्ये वातावरण निर्मिती झाली त्याला कारण हा मिठाचा सत्याग्रह होता, दांडी यात्रा होती. असं आहे की हे जे काही घडतं आहे हे सुद्धा खूप ताकद देणारं देशाला भविष्य काळाला. पक्षाचा विषय इथं दुय्यम आहे काँग्रेसचा, यापेक्षा तत्त्वज्ञानाचा विचाराचा आणि देशाच्या हिताचा विचार ज्यावेळेस आपण करू तर देशाच्या हिताच्या अनेक गोष्टी भविष्य काळामध्ये घडण्याकरता ही त्यांची पदयात्रा पूर्णपणे कारणी लागणार आहे. सर, राहुलजींनी असं म्हटलं होतं की नॅचरल म्हणजे मूळ काँग्रेसचा विचार हा महाराष्ट्रातलाच आहे, त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला. हे आव्हान जे आहे हे हा जो प्रतिसाद दिसला म्हणजे गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर राज्यात काँग्रेस 4थ्या नंबरवर आला, पण आत्ताचा जो प्रतिसाद मिळतो तो खूप वेगळा आहे. हे आव्हान किती आहे पुढे तुमच्या पुढे? नाही, असं आहे की आपल्या त्यांचा जो उद्देश आहे ना तो पुरोगामी विचाराचा आहे. राज्यघटनेतले जे तत्त्व आहेत आपले ते आपल्या संतांनी जे बोललेत, समाजसुधारक जे ज्यांनी सांगितलं, वर्ष पिढ्यानपिढ्या त्यांनी ते मंथन केलं, कष्ट का खेच केली त्याकरता, अनेक गोष्टींना त्याग त्यांना करावा लागला, अनेक त्रास त्यांना झाला, त्या जे मंथन झालं ते आपले किमयागार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत उतरवले. म्हणजे आपली ती एक संस्कृती आहे आणि तो विचार कुठंतरी दुबळा होतो आहे, तिच्यावर घाला घातला जातो आहे, त्या विचार मोडून काढण्याचा प्रयत्न होतो आहे असं वाटल्यानंतर राहुलजींनी ही पदयात्रा घेतलेली आहे. आणि हा विचार आपल्याकडे तर महाराष्ट्रामध्ये आपले संत सगळे विचार आहे, हेच विचार आपले सगळे समाजसुधारकांचा विचारसुद्धा हाच विचार, पुरोगामी विचार, समतेचा विचार, तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये हा विचार रुजलेलाच आहे. आपण आता का काँग्रेस कमी, निव्वळ काँग्रेसचा विषय नाही, हा तत्त्वज्ञानाचाच विषय देशाच्या पातळीला आहे की या विचारावर या तत्त्वज्ञानावरच घाला घातला गेला 2014ला आणि त्याला आणखी दुबळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललेला आहे. त्याच्यात ते काही प्रमाणात विजयी झाले असं मान्य करावं लागेल, परंतु ज्यावेळेस राहुलजींसारखं नेतृत्व हा विचार घेऊन पुढे निघतं त्यावेळेस आपोआप लोकांमधली ती जागृती आलेली आहे. आणि खरं आहे की महाराष्ट्रात कल्पनेच्या पलीकडं प्रतिसाद होता. सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात व्हायची तर त्यावेळेस जर यात्रेत सहभागी व्हायचं असेल आम्हाला, मला समजा तर मला 5 वाजता जावं लागत होतं तिथं. 5 वाजताची स्थिती अशी असायची की 10-20 हजार लोक सहभागाकरता तयार असायचे. बरं, राहुलजींबरोबर चालण्याकरता तर काय खूप इच्छा सगळ्यांची असायची. 20 हजार लोक सकाळी 5 ते 5 वाजता येऊन उभे राहतात ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये तरुणांची संख्या मोठीच, महिला, तरुण, मुलं आणि इतके गरीबापासून कोणी सगळा वर्ग सगळ्या प्रकारचे तिथे हजर असायचे. तर हा जो प्रतिसाद आहे महाराष्ट्रामध्ये तो त्यांच्यामध्ये असलेल्या उपजतच जे तत्त्वज्ञान आहे ते काँग्रेसचं तत्त्वज्ञान आहे त्याचा असल्याचा तो खूप मोठा परिणाम आहे असं माझं मत आहे. पण यात्रा जेव्हा आली तेव्हा राज्यातलं वातावरण मात्र ढवळून निघालं, वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या, सुप्रिया सुळेंविरुद्ध वक्तव्य असेल किंवा हर हर महादेवचं चित्रपट शो बंद करणं असेल, त्यामध्ये तुरुंगवास घडणं असेल किंवा आता सावरकरांवरनं ही कॉन्ट्रोवर्सी आली. नाही, आता याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये आम्ही काय आम्ही जात नाही. खरं म्हणजे
जे सावरकरांची चर्चा झाली, जर राहुलजींचा अधिकार तो आहे की आपला विचार मांडण्याचा, त्यांनी वेगळा प्रतिवाद करावा त्याच्यावर आणि सगळ्या जनतेला सांगावं की राहुलजी खोटं बोलतायत, ही वस्तुस्थिती नाही, ही पद्धत खरी पद्धत आहे. त्यामुळे आता बाकी त्यामध्ये काही वाद घालण्याचं काही कारण नाही. त्यांनी प्रतिवाद करावा आणि लोकशाहीला ते अभिप्रेत आहे. इतर काही गोष्टी घडल्या असतील त्याच्याबाबतीत मी काय फार आत्ता बोलू इच्छित नाही. सर, आपण जर बघितलं की मनसेचे जे आता मनसैनिक आहेत ते गाड्या घेऊन निघाले आहेत, शेगावला येणार आहेत, ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत, निषेध व्यक्त करणार आहेत राहुल गांधींचा. नाही, मी असं म्हणतो की ही पद्धत त्यांची योग्य नाही. जर काही असेलच, वस्तुस्थिती जर वेगळी असेल राहुलजी म्हणतात त्यापेक्षा, तर ती नजरेला आणून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे जनतेचं समाधान होईल, त्यांनी गाड्या अडवून समाधान कसं होईल. राहुलजींचा जो त्यांनी जे मुद्दा मांडलेला आहे त्याला प्रतिवाद असा करावा की ज्यामुळं खरी वस्तुस्थिती कळेल, ती खरी पद्धत आहे. उद्धव ठाकरे देखील म्हणले की आम्ही राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही. नाही, ते म्हटले असेल, त्यांचा अधिकार आहे ते म्हणण्याचा. सर, दुसरा प्रश्न, आज तुमच्याबद्दल तुमची लेख चालली, ती पण भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली, तर असं म्हणायचं की राजकीय एंट्री झाली, राजकीय लॉन्चिंग झालं आज जयश्री थोरात? नाही, ती माझ्याकडे अलीकडं माझ्या तालुक्यात मतदारसंघामध्ये काम करते, परंतु तिला ती तशी स्वतः डॉक्टर आहे, ती कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आहे, ताटाला तिनं खूप वर्ष काम केलेलं आहे आणि तिला समाजसेवेची आवड असल्यामुळं ती मला मदतीला ती आता सध्या संगमनेरला आलेली. राजकारण येणं न येणं हा आता काळ ठरवेल. डॉक्टर, जसे सांगू शकाल नेहमी पेशंटमध्ये असता आणि आज लोकांमध्ये होता आणि विशेषतः राहुल गांधींबरोबर चालताना कसा अनुभव होता? खूप एक्साइटिंग अनुभव होता, खूप चांगला अनुभव होता. थोड्या गप्पाही झाल्या, थोडा वेळ भेटला, पण थोड्या गप्पा पण झाल्या. काय विचारलं राहुलजींनी तुम्हाला, तुम्ही काय शेअर केलं? त्यांनी, मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी डॉक्टर आहे, ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट आहे, तर त्यांनी एक तर विचारलं की मी ही फील्ड का निवडली, आणि दुसरं होतं की ब्लड कॅन्सरविषयी थोडीशी माहिती विचारली त्यांनी. पण चालताना अनेक लोक येऊन स्वतःच्या पण वेदना सांगत होत्या, त्याला ते कशा पद्धतीने उत्तरं देत होते आणि तुम्हाला काय वाटलं हे सोल्युशन निघू शकतंय का या यात्रेत? एक तर लोक काय म्हणत आहेत ते ऐकणं हे खूप मोठं आणि खूप चांगली गोष्ट आहे त्यांची, की ते जे लोक सांगत आहेत ते ऐकत आहेत आणि त्याला रिस्पॉन्ड करत आहेत. तर खूप छान वाटलं की जेव्हा ते सर्वांना भेटतायत, कुणी असू, कुणी येऊन त्यांच्याशी बोलत असेल तर ते 2 मिनटं त्यांचं ऐकतात तरी. तसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारत जोडोमध्ये एवढी गर्दी असते, तरी पण त्या गर्दीमध्ये सुद्धा ते 2 शब्द बोलतात आणि ऐकून घेतात. शेवटचा प्रश्न, थोरात कुटुंबाचा राजकीय वारसा आता जयश्री थोरात पुढे चालवणार का? पहिल्यांदा असं होतं आहे की मुलींकडे आता हा वारसा चाललाय. खूप अभिमानाची गोष्ट आहे की मुली ॲक्टिव्ह होत आहेत, त्यांच्या वडिलांना मदत करतात, त्यांच्या कामामध्ये मदत करतात आणि वारसा पुढे राजकीय असेल की समाजकारणाचा असेल तो आपण ते काळच ठरवेल, जसं आबा म्हणाले. तर आपण बघू शकतो, हे होते बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे की अभूतपूर्व प्रतिसाद सगळ्या राज्यांपेक्षा जास्त जो आहे महाराष्ट्रात मिळाला भारत जोडोला, आणि जी संतांपासूनची जी परंपरा आहे, समतेचा विचार जो आहे तोच या यात्रेनं मांडला जातो आहे. राजकारण कुठलंही असो, अगदी मनसेला विरोध करायचा असेल त्यांनी वाद प्रतिवाद केला पाहिजे, परंतु अशा पद्धतीने निषेध करून यात्रा थांबवून हा काही त्याचा योग्य मार्ग नाही आहे. कॅमेरामॅन राकेश रश्मी पुराणिक अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.